सगळ्यात महत्त्वाचा भाग हा पीक संरक्षणाचा असतो, प्लांट प्रोटेक्शन. कृषी विद्यापीठ दावा करतात की पिकावर ज्या किडी येतात त्या पिकांचे शत्रू आहेत आणि शेतकऱ्यांचा सुद्धा शत्रू आहे आणि तुम्ही सुद्धा मान हलवता. हा अगदी बरोबर आहे, त्या शत्रूच आहेत. पण लक्षात ठेवा, ईश्वराने कोणालाही कोणाचं शत्रू म्हणून पाठवलेलं नाही. पासष्ट लाख सजीवांच्या अनेक अन्न साखळ्या आहेत. 65 लाख सजीवांच्या अनेक अन्न साखळ्या आहेत. एक अन्न साखळी दुसऱ्या अन्न साखळीवर अवलंबून आहे. जीवस्य जीवनम जीवजीवात जायत. आणि प्रत्येक साखळी मागे कार्यकारण भाव आहे. हे सगळं ब्रह्मांड 1450 कोटी वर्षाआधी निर्माण झालं असं म्हणतात. जे म्हणतात त्यांनाही माहीत नाही, अनुमान आहे, अनुमान. शास्त्रज्ञ म्हणतात एका शून्यातून विश्वाची निर्मिती. आता विश्वात सगळं वस्तुमान शून्यात कसं बसेल हो? यांना तपासून घेतलं पाहिजे. हे जे 75 शास्त्रज्ञ आहे यांचे प्रत्येक दावे तपासून घेतले पाहिजे. आयझॅक न्यूटन काय म्हणतो, त्याने शोध लावला गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध. आणि काय म्हणतो, एनी मॅटर, मॅटर म्हणजे ज्याला वस्तुमान आहे वजन आहे ते तत्व जेव्हा जमिनीकडे येते तेव्हा जमिनीवर पडत नाही, जमीन त्याला खेचते. पृथ्वीच्या मध्यामध्ये जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती त्याला खेचते. एनी मॅटर, कोणतंही वस्तुमान. आता पाण्याचे 3 रूप आहे. एक आहे घन म्हणजे बर्फ, दुसरा आहे द्रव म्हणजे पाणी, आणि वायू म्हणजे वाफ. आता बर्फ तुम्ही टाकला खाली पडला, ठीक आहे, न्यूटन खरं बोलतो, गुरुत्वाकर्षण शक्तीनं ओढून घेतलं. पाणी घेतलं खाली पडलं, ठीक आहे, गुरुत्वाकर्षण शक्तीनं ओढून घेतलं, न्यूटन ठीक मानतो. पण पाण्याची वाफ जमिनीकडे येत नाही, ठीक उलट्या दिशेनं बाहेर जाते. का? पाण्याच्या वाफेला वजन आहे, वस्तुमान आहे. जर एनी मॅटर म्हणजे ती वस्तू ज्याला वजन आहे भार आहे ती जर गुरुत्वाकर्षण शक्ती खेचून घेणार असेल तर वायूला ताग घेत नाही, वाफेला ताग घेत नाही. तपासून घेतलं पाहिजे यांना, तपासून घेतलं पाहिजे. यांना पंचमहाभूत माहीतच नाही. भारतीय तत्वज्ञानामध्ये पंचमहाभूतांची कल्पना केलेली आहे. ही कल्पना नाही, वास्तविकता आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि एक सिद्धांत आहे ईश्वराचा, जो जिथून निघाला तिकडे परत जाणार. हे पाणी कोणा दिलं? ढगाने दिलं. हे वाफ कोणीकडे जाणार? ढगाकडे जाणार. जाणार सूर्यशक्ती सूर्यानं दिली. ज्वाला कोणीकडे जाणार?
उलट्या ठीक उलट्या दिशेने जाणार जाणार ठरलेलं आहे का बा हवेतून घेतला हवेकडे जाणार पेटवल्यानंतर आणि जे घन पदार्थ आहे जमीन घेतली ते खनिज जमिनीतच जाणार ते वर जाणार नाही. आइन्स्टाईननं सिद्धांत काढला नोबेल प्राइज मिळालं. जगत विख्यात साइंटिस्ट आहे सगळ्यात मोठा वैज्ञानिक आहे आइन्स्टाईन. काय म्हणतो आइन्स्टाईन? आइन्स्टाईन म्हणतो प्रकाशाच्या वेगापेक्षा दुसरा वेग असू शकत आणि आपण दिसून आलं की काही कण असे आहेत ज्याला त्यांनी गॉड पार्टिकल म्हटलेलं आहे ते प्रकाशाच्या वेगाच्या जास्त वेगाने जातात म्हणजे आइन्स्टाईन सुद्धा खोटा ठरलेला आहे. तशीच हे कृषी विद्यापीठाची थेरी हे विदेशी आहे त्याच्यामुळं ती खोटी आहे. आपण कालपासून बघत आहोत की कसे खोटे बोलतात कृषी विद्यापीठ. काय म्हणतात की पिकावर येणाऱ्या किडी पिकांच्या शत्रू आहेत शेतकऱ्यांच्या सुद्धा शत्रू आहेत. चुकीचा सिद्धांत आहे असं जर आहे. माझा प्रश्न आहे त्यांना जंगलामधल्या अनंत फळ देणाऱ्या झाडावर किडीचा हल्ला का नसतो फळ पकवण्याच्या आधी? तिथे रोग का येत नाही? तुमच्या शेतात काय आहे याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही. याच्या मागचं एक कारण आहे. मी जेव्हा म्हणतो की कृषी विद्यापीठ खोटं बोलतात की पिकावर येणाऱ्या किडी शत्रू आहेत, उलट माझं मत असं आहे की ह्या किडी आपल्या शत्रू नाहीत आपल्या मित्र आहेत दोस्त आहे. कोणीही मान्य करणार नाही कोणीही मान्य करणार नाही. आणि द्राक्षवाले तर अजिबात करणार नाही. रात्रीतून तीन वेळा झोपीत सुद्धा फवारण्या करतात द्राक्षवाले झोपीतही फवारण्या करतात. इथे बसलेले सोडून मी उदाहरण देतो. ये वैश्विक सिद्धांत आहे. कोणतंही शरीर प्रत्येक सजीवाचं मानव असो की वनस्पती कीटक असो प्राणी बाहेरची वस्तू शरीरामध्ये प्रवेश करू देत नाही. प्रवेश केला तर ताबडतोब काढून देण्याचा प्रयत्न करतो. नन ऑफ द बॉडी एक्सेप्ट द एक्सटर्नल. मी उदाहरण देतो. तुम्ही तीर्थयात्रेला गेलात सपत्नीक कुलूप लावलेला आहे घराला. तीर्थयात्रेतून परत आलात कुलूप उघडलं बाहेर बॅगा ठेवून दिल्या आणि ती माऊली पहिलं काम करते आपल्या साडीचा शेव नाकाला गुंडाळते झाडू घेते आणि धरायला लागते. जशी ती धूळ उडते आणि या महोदयाच्या नाकात घुसते ताबडतोब रिएक्शन होते. काय होते? आजची होते ना आतमध्ये गेलेली वस्तू बाहेर फेकण्याचं काय करते प्रयत्न करतो आजची. This is the reaction. Action takes reaction. ताबडतोब प्रतिक्रिया. याला कारण कोणतंही शरीर बाहेरची वस्तू सहन करत नाही. आता आपण हा सिद्धांत इथे बसूया ईश्वराचा. तुम्ही युरिया टाकला जमिनीत युरिया गेला पाण्याचा संयोग झाला आणि मग युरियस नावाचे विकर युरियाचे रेणू तोडतात आणि युरियाचं रूपांतर अमोनिया आणि कर्बाम्ल वायूत होते. पिकाच्या मुळ्या अमोनियाच्या रूपात नत्र घेत नाही
नाइट्रेट च्या रूपात घेते, मग काही जीवाणूंच्या प्रजाती आहेत जसं नायट्रोसोमोनास आहे, नोटोबॅक्टर आहे, या अमोनियाचं रूपांतर नायट्रेट मध्ये करतात आणि ते नायट्रेट जमिनीमध्ये जमा होतात. संकरित जाती आणि सुधारित जाती आणि जनुक अभियांत्रिकीय रूपांतरित जाती म्हणजे जीएम सीड यांना एक खोड आहे. कशी? आवश्यकतेपेक्षा चौपट खातात. म्हणजे समजा संकरित झाडाच्या मुळीला 10 ग्रॅम नायट्रेट पाहिजे तर किती खातात? 40 ग्रॅम. कारण यांना खाण्याची सवय जास्त असते. फक्त लोकांनाच खाण्याची सवय नाही, मुळीला सुद्धा जास्त खाण्याची सवय असते. लोक पैसे खातात, हे पैसे नाही खात, हे नायट्रेट खातात. आता गरज आहे 10 ग्रॅमची, खाल्लं 40 ग्रॅम, मग हे अतिरिक्त 30 ग्रॅम नत्र नायट्रेट कुठे जमावतात? पानामधल्या 2 पेशी असतात आणि 2 पेशीच्या मध्ये खाली जागा असते ज्याला म्हणतात इंट्रासेल्युलर व्हॅक्युअल्स, तिथे हे नायट्रेट जमावतो. पेशीच्या आतमध्ये एक पोकळी असते, त्या पोकळी जमावतो. हे आता बाहेरची वस्तू आहे, अंदर घुसली. हे पाकिस्तानी घुसखोर आहे, काश्मीरमध्ये घुसली. तुम्ही वर्मी कंपोस्ट टाकता, काय म्हणता वर्मी कंपोस्टला? गांडूळ खत. त्याच्यात कॅडमियम आहे, आर्सेनिक आहे, पारा आहे, शिसा आहे. हे अत्यंत जहरी विषारी जड पदार्थ आहेत. जगातले सगळ्यात भारी विष असेल तर कॅडमियम, आर्सेनिक, मर्क्युरी, लेड. वर्मी कंपोस्ट मध्ये आहे कारण इसोनो फिडिडा तो कलेक्ट करतो ऍज अ बायोमॉनिटर. काल विषय घेतलाय तो. मग आता काय झालं? वर्मी कंपोस्ट टाकलं, त्यातला कार्बन ऑक्सिडेशनच्या माध्यमातून हवेत निघून गेला, ग्लोबल वॉर्मिंग वाढलं. शिल्लक राहिले कॅडमियम, आर्सेनिक. ते मुळांनी उचललं, आपल्या खाण्याच्या पदार्थात गेलं, खाण्याचे पदार्थ आपण खाल्ले, ते कॅडमियम, आर्सेनिक आपल्या शरीरात गेलं. हे बाहेरच्या वस्तू आहे, आपल्या शरीरात ते जमा झालं, त्याच 2 कोशिकांच्या मध्ये खाली झालं. तुम्ही फवारणी करता जहरी कीटकनाशकांची, युरिया टाकता. कोण कोण आहे युरिया टाकतात, फवारणी करतात कीटकनाशकांचा? हात वर करा. सगळे टाकतात, मला माहित आहे. हिंमत नाही होत, हात वर हिंमत नाही होत. बर, त्याच्यात मारकरी सुद्धा आहे ना. दिवसभर रासायनिक खत टाकतात, दिवसभर विषारी कीटकनाशक वापरतात, जमिनीतल्या जीवाणूंचा नायनाट करतात, जमिनीचा नायनाट करतात. ते विष लोकांना खाऊ घालून कॅन्सरनं, डायबिटीसनं त्यांना मारतात. म्हणजे दिवसभर पाप करतात आणि संध्याकाळी मंदिरात जाऊन हातात माळ घेऊन हरी मुखे मना पुण्याची गणना. आता पुण्याची गणना का पापाची गणना? हो, पापाची गणना, पापाची. त्यांना अधिकार आहे विठ्ठलाच्या मंदिरात जाण्याचा. दिवसभर पाप करता आणि रात्रीला त्याला ठगवता, पांडुरंगाला ठगवता. हे माळकरी जे हे पाप करतात रासायनिक शेतीचं आणि सेंद्रिय शेतीचं. म्हणजे ईश्वराला ठगवणारे हे कोण? तो माठक कोणता होता? याला तुरुंगात जावं लागलं. काय नाव होतं त्याचं? त्यानं मोठा घवाडा केला होता. माठक त्याचं नाव आहे हो. हा, तेलगी. हे तेलगीचे बाप, हे तेलगीचे बाप. अरे कशाला नाटक करता आणि पंढरपूरला जाता? ईश्वर तुमची प्रार्थना स्वीकारत नाही. हा पाखंडी आला म्हणतो, पापी आला, कशाला आला? विचार करू नकोस मंदिरात. मित्रांनो, कीटकनाशक फवारले आणि ते विषारी भाजीपाला, फळ आमच्या शहरातल्या मावल्या विकत घेतात
आणि घर पाय भाजीपाला फळ आणले की स्वच्छ पाण्याने धुतात, त्यांना असं वाटतं की विष निघून जाईल. असं होत नाही, असं होत नाही. जशी तुम्ही फवारणी करता, विदिन 7 सेकंद 7 सेकंदामध्ये ते विष खेचून घेण्यात येतं, ताबडतोब. आणि फळामध्ये, भाजीपाल्यामध्ये, दाण्यामध्ये जो वसा आहे, वसा म्हणजे फॅट, त्याला काय म्हणतो आपण, चरबी, चरबी ते जमावत. आता हे बाहेरच्या वस्तू आहे, पाकिस्तानी घुसखोर आहे, काश्मीर मध्ये घुसले. मग आता पान काय म्हणते, हे बाहेर काढायचं आहे, हे सगळे मिलिटंट बाहेर काढायचे आहे, घुसखोर बाहेर काढायचे आहे. म्हणून मग पान हवेमध्ये गंध संकेत पाठवते, हवेमध्ये निश्चय तुडतुडे आपण यावं. मावा तू सुद्धा ये, पांढरी माशी तू सुद्धा ये, तो लोकरी मावा तू सुद्धा ये, मिलीबग तू सुद्धा ये. आणि हे पाकिस्तानी घुसखोर घुसते यांना बाहेर कर. निमंत्रण पत्रिका मिळाल्याशिवाय कोणती कीट येत नाही, लक्षात ठेवा. कृषी विद्यापीठाने सांगा, निमंत्रण पत्रिका मिळाल्याशिवाय कोणीही येत नाही. ते का राजकीय नेते आहे का, निमंत्रण पत्रिकाने चालले लागे दिल्लीला मुंबईला. आणि मग जेव्हा ते येतात, निमंत्रण पत्र मिळालं, येतात, डंख मारतात, रस चोसून देतात, रस म्हणजे सगळं विष बाहेर काढतात, हे बाहेरचे मिलिटंट बाहेर काढतात, आणि मग पानं शांत होतात. हे थेरी कृषी विद्यापीठ मान्य करणार नाही, इथं बसलेले द्राक्षण डाळिंबवाले ते अजिबात मान्य करणार नाही, अजिबात मान्य. कारण झोपीत सुद्धा फवारण्या करणारे लोक कसा विश्वास ठेवतील. मी उदाहरण देतो, माझा प्रश्न आहे, जंगलात किटीचा हल्ला का नाही, जंगलात आजार का नाही. आमचे 40 लाख शेतकरी जिरोबळी शेती करतात, तुमच्या डाळिंबावर तेल्या आहे, आमच्या डाळिंबावर तेल्या का नाही. सवाल आहे, तुमच्या ओसावर लोकरी मावा आहे, खोडकिडा आहे, आमच्यावर लोकरी मावा का नाही. प्रश्न आहे, तुमच्या कापसावर मिलीबग आहे, आमच्यावर का नाही. तुमच्या द्राक्षावर मिलीबग आहे, आमच्यावर का नाही. याचं उत्तर मिळावं, याचं उत्तर मिळावं. याला कारण आहे, याला कारण आहे. आमचे 40 लाख शेतकरी युरिया टाकत नाही, फवारण्या करत नाही, गांडूळ खत टाकत नाही, जंगलात युरिया टाकत नाही, फवारण्या करत नाही, गांडूळ खत टाकत नाही. म्हणजे बाहेरच्या वस्तू आत जाण्याचा प्रश्नच नाही. आणि जर आतमध्ये गेल्याच नाही तर निमंत्रण पत्रिका पाठवण्याचं कामच नाही. आणि निमंत्रण पत्रिका नाही मिळाली तर कीट येण्याचं कामच नाही. म्हणून आमचे पिकं निघोप आहे. कोणी कोणाचा दुश्मन नसतो, लक्षात ठेवा. 65 लाख सजीवांच्या अनेक अन्न साखळ्या एकावर दुसऱ्या जगणाऱ्या ईश्वरानं निर्माण केलेल्या आहे. आणि त्याचा स्थायी भाव आहे, ज्ञान, विज्ञान, सत्य आणि अहिंसा. ईश्वरानं 4 काय केलेले आहे, पिलर केलेले आहे सगळी सृष्टीचे. ज्ञान, विज्ञान, सत्य आणि अहिंसा या 4 पिलरवर ही सृष्टी उभी आहे, लक्षात. अहिंसा म्हणजे काय, तुम्ही म्हणाल बा वाघानं जर शेळी खाल्ली तर तुम्ही म्हणाल हिंसा आहे, है ना. हिंसा नाही, अहिंसा आहे. वाघानं शेळी खाल्ली तर अहिंसा आहे, पण शेळीनं वाघ खाल्ला तर अहिंसा आहे. निसर्गानं कायदे केलेले आहेत, ईश्वरानं कायदे केलेले आहे. मला माहित नाही तुमच्यापैकी किती ईश्वर मानतात आणि किती मानत नाही. कोण कोण ईश्वर मानतात, कोणाकोणा ईश्वर श्रद्धा आहे, हातवर करा, मला पाहू द्या, कोणाचे हात खाली आहे, कोण नास्तिक बसला इथं. आय आय शेका पक्षाचे 2-3 आहेत.
मित्रांनो तुम्हाला विचारलं का हो तुम्ही विश्वासी श्रद्धा ठेवता? हो बिलकुल, आम्ही मंदिरात जातो, पूजा पाठ करतो, आरत्या करतो, दोन दोन तास। मग आम्ही आध्यात्मिक आहोत? चुकीचं आहे, चुकीचं आहे, गलत आहे, यांना सिद्ध होत नाही। मूर्तीमध्ये श्रद्धा म्हणजे शिवा श्रद्धा नाही, लक्षात ठेवा। मूर्ती म्हणजे श्रद्धा म्हणजे शिवा श्रद्धा नाही। अरे मूर्ती तो हमने बनाई है, हमारे देरो दिमाग से कौशल से बनाई है, अपन अपने कौशल्य ने अपने हाथा ने बनवली, दगड़ा कोण बनवली? मी म्हणतो म्हणून ईश्वर आहे, नाहीतर थत्तर आहे म्हणून दगड आहे। ईश्वरा श्रद्धा म्हणजे मूर्ती मध्ये श्रद्धा नाही, ईश्वरा श्रद्धा म्हणजे त्याच्या व्यवस्थेवर श्रद्धा, व्यवस्थेवर। कोणती आहे ईश्वराची व्यवस्था? ईश्वराचे दोन रूप आहेत, एक आहे निर्गुण निराकार, दुसरा आहे सगुण साकार। निर्गुण निराकार ईश्वर अमान्य करता येत नाही, ईश्वर कोणाला अद्याप दिसलेला नाही। हजारो वर्षापासून ईश्वराचा शोध चालू आहे, कशामध्ये? मूर्तीमध्ये। मूर्तीमध्ये शोध चालू आहे, शोध चालू आहे, अद्याप ईश्वर मिळाला नाही। पण ईश्वराचं अस्तित्व अमान्य करता येत नाही, हे तेवढंच खरं, हे तेवढंच खरं। हवा आहे अस्तित्व नाकारता, नाकारता का नाही? दाखवता, हे घ्या एक किलो हवा, नाही दाखवताय, म्हणजे अस्तित्व आहे, अमान्य करता येत नाही पण दाखवता येत नाही। तसं ईश्वराचं अस्तित्व आहे, अमान्य करता येत नाही पण दाखवता येत नाही। हजारो वर्षापासून मंदिर, मस्जिद, मठ, चर्चेस मध्ये आपण काय करतो? शोधतो ईश्वराला, शोधतो आहे, मूर्तीमध्ये शोधतो आहोत, पण मिळाला? शोध चालू आहे। पण ईश्वराचं दुसरं रूप आहे सगुण साकार, आणि ते सगुण साकार म्हणजे हा निसर्ग। सगुण साकार म्हणजे निसर्ग, लक्षात। निसर्गाची निर्मिती मानव निर्मितीच्या कोट्यवधी वर्ष आधी झाली, याचा अर्थ निसर्गाची निर्मिती कोणी केली? तुम्ही केली का? केली नाही केली? कोणी केली? ईश्वराने केली। याचा अर्थ हे सृष्टी, निसर्ग, जंगल ईश्वराचं घटना आहे, संविधान आहे। तुम्हाला ईश्वराला समजून घ्यायचं असेल तर त्याची घटना वाचा, निसर्गाचा अभ्यास करा, तुम्हाला आपोआप ईश्वर कळेल, आपोआप कळेल, आपोआप कळेल। त्याचा अर्थ हा आहे की जे जे निसर्गात आहे ते ईश्वराची इच्छा आहे, आणि जे जे ईश्वर निसर्गात आहे तो निसर्गाचा आदेश आहे, ईश्वराचा आदेश आहे, आणि जो तो आदेश पाळतो तो आध्यात्मिक आहे, नाहीतर नास्तिक आहे, पाखंडी आहे। गळ्यात माळा असली तरी, गळ्यात माळा असली तरी। किती लोक पाळतात? जंगल ईश्वरची निर्मिती आहे, जंगलातलं ते चिंचेचं, आंब्याचं प्रचंड विस्तारलेलं झाड, अगणित फळांनी लगबदलेलं, बिना मानवी सहायता अस्तित्व उभाय। याचा अर्थ ईश्वराची ती व्यवस्था आहे। जंगलातल्या कोणत्याही झाडाचं कोणतेही पान तोडा, जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत तपासा, कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता नाही, म्हणजे सगळे अन्नद्रव्य मिळाले आहेत। आता मला सांगा, त्या जंगलातल्या झाडाखाली खोल नांगरणी आहे का? नाही, तरी अगणित फळ आहे। युरिया फॉस्फेट पोटॅश आहे का? नाही, अगणित फळ आहे। फवारणी आहे का? नाही। सिंचन आहे का? नाही। म्हणजे रासायनिक शेतीमध्ये कृषी विद्यापीठांनी जे जे सांगितलं ते तिथं उपस्थित नाही, म्हणजे रासायनिक शेती ईश्वराला मान्य नाही। याचा अर्थ जे रासायनिक शेती करतात ते आध्यात्मिक नाही, काय आहे? पाखंडी आहे, नास्तिक आहेत। इथं बसलेले सोडून
बस त्या घराखाली गांडूळ खताचा प्रोजेक्ट आहे का हो? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं 10 लाख फुटतात लाटून? नाही आहे. नाही. फर्मी कंपोस्ट आहे का? नाही. ते बाहेरगाण्याने काय का शिण्यातलं खत आहे का? नाही. म्हणजे सेंद्रिय शेतीचा प्रकल्प नाही, तरी अगणित फळ आहे. म्हणजे सेंद्रिय शेती ईश्वराला मान्य नाही. याचा अर्थ जे सेंद्रिय शेती करतात ते आध्यात्मिक नाही, मग काय आहे? नास्तिक आहे, पाखंडी आहेत. इथं बसलेले सोडून बर, त्या झाडाखाली तुम्हाला वैदिक शेती आहे का? पंचगव्य, दशगव्य, अग्निहोत्र, एरोग्रीन्स आहे का? नाही आहे. काही नाही, अगणित फळ आहे. म्हणजे वैदिक वाले सुद्धा नास्तिक आहे, पाखंडी आहे, आध्यात्मिक नाही. आणि त्या ठिकाणी छू मंतर नाही, योगी शेती नाही, योग साधना नाही, अगणित फळ आहे. म्हणजे हे जे आहे योगी शेतीवाले, स्वतःला अध्यात्मवाले समजणारे, हे आध्यात्मिक नाही, हे पाखंडी आहे, नास्तिक आहे. ईश्वराची व्यवस्था आहे, ती स्वीकारलीच पाहिजे. सत्य आणि अहिंसा, ईश्वरानं चार नियम केलेला आहे. पहिला नियम कोणता नियम? शाकाहारी प्राण्याने शाकाहारच केला पाहिजे. पहिला नियम काय ईश्वराचा? शाकाहारी माणसाने किंवा शाकाहारी प्राण्याने शाकाहारच केला पाहिजे, म्हणजे फळ सब्जी खाल्ली पाहिजे. पहिला नियम. दुसरा नियम आहे, शाकाहारी प्राण्याने मांसाहार करता कामा नये. दुसरा नियम काय? कोणत्याही स्थितीत शाकाहारी प्राणी मांसाहार करणार नाही, म्हणजे दुसऱ्या प्राण्याला खाणार नाही. तिसरा नियम, मांसाहारी प्राण्याने फक्त शाकाहारी प्राण्यालाच खाल्लं पाहिजे. तिसरा नियम आहे, म्हणजे वाघाने कोणाला खाल्लं पाहिजे? शेळीलाच खाल्लं पाहिजे, आपल्या गाईलाच खाल्लं पाहिजे. नियम आहे, मांसाहारी प्राण्याने केवळ शाकाहारी प्राण्यालाच खाल्लं पाहिजे. आणि चौथा नियम आहे, मांसाहारी प्राण्याने दुसऱ्या मांसाहारीला खायला नको. म्हणून एक वाघ दुसऱ्या वाघाला खात नाही, वाघ शेळीलाच खातो. म्हणून वाघ जर शेळीला खात असेल तर अहिंसा आहे, पण शेळी जर वाघाला खात असेल तर हिंसा आहे. लक्षात. तसंच तद्वत, ह्या ज्या हानी करणाऱ्या किडी आहे त्या चांगल्या उद्देशानं येतात, आपल्या फायद्यासाठी आहेत. आपल्या पिकांच्या शरीरामध्ये जे असामाजिक तत्व किंवा बाहेरची वस्तू विष आतमध्ये गेलाय, ते बाहेर काढून देण्यासाठी येतात. जर तुम्ही त्याचा वापर केलाच नाही तर कीड येत नाही, म्हणजे फवारणीची आवश्यकता. खोटं असेल तर आमची दाळिंब बघून घ्या आणि चॅलेंज द्या, दाखवा एक पान दाखवा केल्याचं, एक पान दाखवा, योगी मावा दाखवा, चॅलेंज. मित्रांनो, पण मी हे मानलं तर कोणी स्वीकार करणार नाही. हा, फवारणीशिवाय दाळिंब काय बोलता हो? फवारणीशिवाय पिक शक्यच नाही. म्हणून मी तुम्हाला काही कीटकनाशक लिहून देतो, म्हणून तुम्ही मानणार नाही. म्हणून फवारणीसाठी नाही, कायसाठी? तुमच्या मेंदूवर फवारण्यासाठी, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट त्याला काय म्हणतात, मानसोपचार म्हणून लिहून देतो. लिहा काही कीटकनाशक. निसर्गाने नास्तिक असेल तर निसर्ग म्हणा आणि आस्तिक असेल तर ईश्वराने म्हणा. निसर्गाने कोणीही कोणाचा
शत्रू म्हणून पाठवलेलं नाही। निसर्गाने कोणीही कोणाचा शत्रू म्हणून पाठवलेलं नाही। पासष्ट लाख सजीवांच्या 65 लाख सजीवांच्या अनेक अन्न साखळ्या ईश्वराने निर्माण केलेल्या आहे। 65 लाख सजीवांच्या अनेक अन्न साखळ्या ईश्वराने निर्माण केलेल्या आहे। आणि त्यामध्ये दोन सिद्धांत ठेवलेले आहेत आणि त्यामागे दोन सिद्धांताची रचना केली आहे। पहिली रचना आहे, पहिला सिद्धांत आहे, एक जीव दुसऱ्या जीवाला खाऊन त्यावर जगतो। एक जीव दुसऱ्या जीवाला खाऊन त्यावर जगतो। एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो व दुसरा जीव स्वतःमध्ये विलीन करतो एक जीव दुसऱ्या जीवाला खाऊन जगतो व दुसरा जीव स्वतःच्या जीवामध्ये विलीन करतो। झालं दुसरा सिद्धांत। निसर्गात सहजीवन आहे, एक जीव दुसऱ्या जीवाला जगण्याकरिता मदत करतो। एक जीव दुसऱ्या जीवाला जगण्याकरता मदत करतो, सहजीवन देतो। इट इज अ सिम्बायसिस, सहजीवन आहे। दुसऱ्या जीवाला मदत करतो व आणीबाणीच्या काळात स्वतः दुसऱ्या जीवामध्ये विलीन होतो एक ऋषी आहे अथर्ववेदामध्ये, जो जीवस्य जीवनम जीव जीवात जायत। अथर्व ऋषींनी अथर्ववेदाची रचना करताना त्याच्यात अनेक ऋषींच्या रुचा आहेत। या श्लोकाचा अर्थ सांगितलाय, एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो आणि दुसरा स्वतःमध्ये विलीन करतो। हिंसावादी तत्वज्ञान आहे पण वास्तविक आहे, सत्य आहे। वाक शैला खाऊन जगतो आणि शैला आपल्या शरीरामध्ये विलीन करतो, सिद्धांत आहे। पण शंकाती ऋषींनी त्याचा अन्वयार्थ सांगितला उत्तर मीमांसेत। काय म्हणतात? एक जीव दुसऱ्या जीवाला मदत करतो आणि वेळ प्रसंगी त्याला खात नाही, स्वतः दुसऱ्यामध्ये विलीन होतो। आता बघूया आपण हे कसं चालतं। आता आपण एक उदाहरण घेऊया, मला तर सिद्धांत की वाघ शैला खातो, सिद्धांत
शेळी वाघाच्या शरीरात विलीन होते, सिद्धांत आहे. जंगलामध्ये जा किंवा शेताच्या बांधावर जा, जून महिन्यामध्ये मान्सूनचा पाऊस आला नाही आला की एकाला एक खेटून सगळ्या वनस्पती उगवतात, सगळ्या सारख्या वाढतात आणि प्रत्येकाला बीज धारणा होते. मला सांगा, जर एक जीव दुसऱ्याला खात असता, सहजीवन नसत, तर एकच झाड वाढलं असतं आणि दुसरे वाढले. दोन सिद्धांत आहे, दोन सिद्धांत आहे, सहजीवन आहे आणि अवलंबनी आहे. याचा फायदा आपल्याला कसा करता येईल आपण बघूया. आपण एखादा वृद्ध माणूस आहे किंवा एखादा ऋषी आहे किंवा संत आहे, तुम्ही त्याच्या पाया पडले तर तुम्हाला आशीर्वाद देतो. जीवेत शरद शतम, म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य तुला मिळेल. म्हणजे असं कल्पित आहे की मानवाचं आयुष्य वर्षामध्ये असतं. हे चूक आहे, हे चूक आहे, हे चूक आहे. ईश्वरानं माणसाला, मानवाला आयुष्य वर्षात दिलेलं नाही, महिन्यात दिलेलं नाही, श्वासात दिलेलं आहे. काय दिलं आहे? श्वासात. तुला एवढे श्वास, ते श्वास तुला जगावे लागतील. आणि ज्या दिवशी दिलेल्या श्वासाचा स्टॉक समाप्त होईल त्या दिवशी तुला कोणी वाचवणार नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग वाचवणार नाही आणि आपले मुख्यमंत्री सुद्धा वाचू शकणार नाही. जाणे म्हणजे जाणे. माणसाला आयुष्य श्वासात दिलेलं आहे. त्याचा अर्थ काय हो? श्वास वाचवले तर आयुष्य वाढेल आणि श्वास वेगानं खर्च केले तर आयुष्य. चोरी करणारा चोरी करताना त्याचं हृदय कसं असतं? श्वास वेगानं चालत. भ्रष्टाचार करणारा कोणी पकडन का, कोणी पाळन का, काय असत? म्हणजे वाईट काम करताना छाती जास्त धडधडते, श्वास वेगानं चालतो. म्हणजे वाईट काम करणं म्हणजे आयुष्य घटत. रासायनिक शेती केली, प्रचंड खर्च केला, एवढं मोठं कर्ज काढलं, द्राक्ष आता कापणीला आली आणि रात्री गारपीट झालं आणि सगळं माती मोल. आणि इकडे काय झालं? मग ढग आले का? इकडे काय होते? द्राक्ष वाढायला विचारा कसं होते, ढग आले का काय होते? धग 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 आहे म्हणजे श्वास वाढते आणि आयुष्य भेटते. परंतु निसर्ग शेती करा, झिरो बजेट शेती करा. आहा, शांत शांत. समजा गारपीट आलं तर माझं काय जाईल? मी काय टाकलं? रासायनिक द्राक्ष जर उद्ध्वस्त झाली तर त्याचं नुकसानच झालं. तो घाट्यात गेला, बँकेचं कर्ज काढलं, फेडता येत नाही, त्याला आत्महत्या करावंच लागेल. आणि ते विषारी द्राक्ष जमिनीत मिसळले, वीज जमिनीमध्ये गेलं, ह्युमनची निर्मिती नाही झाली, जमिनीचा सत्यानाश झाला, त्याचा अख्खा सत्यानाश. धग धग धग. झिरो बजेटमध्ये कर्ज काढलंच नाही, उत्पादन खर्च शून्य आहे, है ना? काही विकत आणलंच नाही. आणि समजा गारपीट झालं तर माझं काय केलं? मी टाकलं काय? उलट माझा फायदाच झाला. जर नैसर्गिक द्राक्ष, नैसर्गिक डाळिंब गळले, खोडं गळले, मातीत मिसळले, विष नाही आहे, बिनविषारी आहे, जमिनीमध्ये ह्युमस निर्माण झाला, माझी जमीन पैलवान झाली, मला पुढल्या वर्षी दुप्पट उत्पादन मिळेल. धक धक धक. बिलकुल नाही, बिलकुल नाही. कोणाला आयुष्य वाढवायचं आहे त्यांना झिरोबल सिद्धी करावी, ज्यांना आयुष्य घटवायचं आहे त्यांना रासायनिक करावी, सेंद्रिय करावी. सांगा तात्पर्य की दोन सिद्धांत आहे. दुसरा सिद्धांत मी सांगतो की वनस्पतींना, पिकांना ईश्वराने आयुष्य श्वासामध्ये दिलेलं नाही.
वर्षामध्ये दिलेलं नाही, नक्षत्रामध्ये दिलेलं आहे. कशामध्ये दिलेलं आहे? नक्षत्रामध्ये. एक नक्षत्र 14 दिवसाचं म्हणजे 15 दिवसाचं. पहा तुम्ही नक्षत्राच्या पटीनं मूंग 60 दिवस, किती नक्षत्र? 4 नक्षत्र. उडीद 75 दिवस, किती नक्षत्र? 5 नक्षत्र. भुईमूग 90 दिवस, किती नक्षत्र? 6 नक्षत्र. 105 दिवस, 7 नक्षत्र. 120 दिवसाची पीक किती? 5. तुम्ही नक्षत्राच्या पटीनं आयुष्य आहे लक्षात ठेव, कारण नक्षत्राचा थेट प्रभाव पिकाच्या वाढीवर असतो, पिकामध्ये समृद्धी आणण्यामध्ये असतो. कृषी विद्यापीठ मान्य करणार नाही, आम्हाला त्याची काळजी नाही, हे आमची फिलॉसॉफी आहे. कया स्वीकारा तर धमका शिकवू, आम्हाला काही देणे घेणं नाही. मित्रांनो, दोन सिद्धांताला आपण सोडलं तर मग आपल्याला पुढची वाटचाल दिसते. पहिला विश्वास, मी रासायनिक खाद टाकणार नाही, मी कीटकनाशकांच्या फवारण्या करणार नाही, आणि ते खतरनाक गांडूळ खत वापरणार नाही, म्हणजे पानामध्ये खोडामध्ये विष जाण्याचा प्रश्नच नाही, आणि बाहेरची वस्तू गेली नाही तर कीड येण्याचा प्रश्नच नाही, आणि म्हणून फवारणीची आवश्यकता नाही. दुसरी सिस्टीम आहे, त्याला म्हणतात प्रतिकार शक्ती. ईश्वरानं सगळ्या सजीव सृष्टीला एक अद्भुत देणगी दिलेली आहे, ती म्हणजे प्रतिकार शक्ती. एकाच आईचे दोन लेकर, एक सदा बिमार पडते, एकाला काहीच होत नाही, त्याला साधी सर्दी होत नाही, का रे बाबा? एकाच आईचे दोन लेकर, खाणं पिणं सारखं, आईची माया सारखी, उलट जो जास्त बिमार पडतो त्याला आई काय करते? जास्त तूप घालते, तरी एकाचा बिमार पडतो, याला काहीच होत नाही. काय कारण? याला कारण हे आहे की ज्याच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती नसते तो सदा बिमार पडतो, आणि ज्याच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती असते त्याला काही होत. तुमच्या गावात पैलवान लोक असतात का? पैलवान काय म्हणतात तुम्ही त्याला? ते कुस्त्या खेळतात, त्याला काय म्हणतात? पैलवान म्हणतात ना. का हो, पैलवानाच्या तोंडासमोर कोणी त्याला शिव देतात का? नाही, हिंमत नाही हो. माझं 50 शिवे पण समोर देत नाही. कस झाड पैलवान बनलं की किडीची हिंमत. पहिला सिद्धांत म्हणजे औषध उपाय नाही आहे. हे कृषी विद्यापीठ तुम्हाला मूर्ख बनवत आहे लक्षात ठेवा. औषध उपाय नाही, मेडिसिन इज नॉट रेमेडी ॲट ऑल. प्रतिकार शक्ती निर्माण करणे उपाय आहे. टू क्रिएट द रेजिस्टन्स पॉवर इज द रिअल रेमेडी. आणि म्हणून औषधाच्या मागे लागू नका, एकच काम करा. काय करा? काय करा? पिकामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं काम करा. आणि हे प्रतिकार शक्ती कोण देते आपण बघूया. आईला टीबी झाला तर लेकरू कसं होईल? किती पेशंट ना. दूध पित्या मुलाला काही आजार झाला तो गोळ्या कोणाला दिलं पाहिजे? औषध आईला दिलं पाहिजे. म्हणजे समजा तुमचं आता झाड डाळिंबाचं द्राक्षाचं बिमार आहे, त्याला आजार झाला तर ट्रीटमेंट कोणाला केली पाहिजे? जमिनीला केली पाहिजे, जमिनीला केली पाहिजे. कारण कारण ही जी प्रतिकार शक्ती आहे झाडामधली, ती झाडांना ह्युमस देते. कोण देते? जमिनीतला ह्युमस. जमिनीतला ह्युमस झाडांना प्रतिकार शक्ती देतो. आणि रासायनिक शेतीमध्ये ह्युमस तयार होत नाही, सेंद्रिय शेतीमध्ये ह्युमस तयार होत नाही. ह्युमस निर्माण करायचा असेल एकच उपाय आहे, तो म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक. आच्छादन पसरलं, जीवामृत दिलं, आणि कार्बन नायट्रोजन रेशो आपण आता नंतर बघणार आहोत, तो निर्माण करण्यासाठी कडधान्याचं आंतरपीक घेतलं की आपोआप ह्युमस निर्माण होतो, मग आपल्याला कीड येत नाही, बिमारी येत. आणि तिसरा प्रकार आहे बायोलॉजिकल कंट्रोल. अनेक पटीनं मोठ्या दुर्जन शक्तीला
लहानशा सज्जन शक्ति ने कंट्रोल करने तिसरा सिद्धांत निसर्गाचा काय आहे, अनेक मोठ्या प्रमाणात असणाऱ्या दुर्जन शक्तीला नियंत्रित करण्यासाठी छोट्या प्रमाणात असणारी सज्जन शक्ती कारणीभूत असते. हानिकारक किडींना त्यांची संख्या प्रचंड असते, पण त्यांना नियंत्रित करणाऱ्या आपल्या मित्र किडी कशा असतात, कमी प्रमाणात असतात, पण एक एक कीड एक एक हजार किडींना खाऊन टाकते. म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे काय, की आपल्या हानिकारक किडींना नियंत्रित करणाऱ्या मित्र किडी आहेत आणि त्या सगळं नियंत्रण करतात, आपल्याला काही करावं लागत. म्हणजे द्राक्ष डाळिंबवाल्यांनी तीन गोष्टी कराव्या भाजीपाल्यावाल्यांनी. नंबर एक, जमिनीमध्ये ह्युमसची निर्मिती करावी. नंबर दोन, मित्र किडी येतील असे थांबे तिथं बनवावे, है ना. आणि नंबर तीन, जी काही सिस्टीम आहे निसर्गाची ती साक्षात उभी करावी, जमीन पैलवान करावी. आणि हे जर तुम्हाला पटत नसेल, पहिल्या वर्षी समजा काही प्रतिकार शक्ती तेवढी निर्माण झाली नाही आणि पहिल्या वर्षी काही थोडी कीड आली, तर त्याला नियंत्रित करण्यासाठी काही औषधं लिहून देतो. ते औषधं लिहा, कीड नाशक. पहिलं नंबर एक,